राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांची चौकशी सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मात्र संजय राऊत आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे राऊत आज चौकशीसाठी हजर राहणार नाही. राऊत यांना पत्राचार प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. ईडी समन्सनंतर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हटलंय की मला आत्ताच समजलं, ईडीनं मला समन्स पाठवलंय. छान, महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या, मला अटक करा. जय महाराष्ट्र. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी हे ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना टॅग केलंय. पत्राचाळ जमीन घोटाळा 1034 कोटी रुपयांचा आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीलाही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे 3000 फ्लॅट बांधकाम करायचं होतं. त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258% शेअर HDILला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सला हस्तांतरित करण्यात आले. Love you, दीपिका. Bye. सब जानना चाहते हैं. मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.